घोंगडे वस्ती परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुढी उभारत भाजपच्या बालेकिल्ल्यात विजयाचा निर्धार केला. हिंदू धर्मातील 3.5 शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या घोंगडे वस्ती परिसरात काँग्रेसचे आमदार आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते मांगल्याची गुढी उभारत शहरातील भाजपच्या बालेकिल्ल्यात विजयाचा निर्धार केल्याचं दिसून आलं. दरम्यान गळ्यामध्ये भगवे शाल घालून हातात भगवे ध्वज घेऊन आमदार प्रणिती यांनी गुढी उभारत विजयाचा संकल्प केलाय. त्यानंतर भाजी मंडई परिसरातील देवी मंदिरात देखील देवीची आरती करून आशीर्वाद त्यांनी घेतले. त्यानिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आज आपण परिवर्तनाची गुढी उभारूया, आज आपण महागाई कमी करण्याची गुढी उभारूया, आज आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याची गुढी उभारूया, आज आपण पूर्ण सोलापुरात एक नवीन ऊर्जा घेऊन एक नवीन पाऊल आपण टाकत आहोत त्याची गुढी उभारूया आणि सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा. तत्पूर्वी घोंगडे वस्ती परिसरातून रॅली काढत सर्वत्र भगवेमय वातावरण करण्यात आलं. यावेळी शहर उत्तरमधील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.